22 जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला आहे। महापुरामुळे नदीकाठावरील घरे आणि शेती पूर्णतः नष्ट झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। परंतु आज 4 दिवस होऊन सुद्धा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोणतीच शासकीय मदत मिळाली नसून लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांकडून केवळ आश्वासने आणि नुकसानग्रस्तांबरोबर फोटो सेशन तेवढे मात्र नित्यनेमाने सुरू आहे। या सर्व बाबींचा आपत्तीग्रस्त नागरिकांना खूप वीट आला असून शासनाने तात्काळ मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील पूरग्रस्त नागरिकांनी 26 जुलै रोजी आक्रमक भूमिका घेऊन जळगाव जामोद ते मडाखेड रस्त्यामध्ये चक्काजाम आंदोलन करून शासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे सदर रस्ता 5 ते 6 तास चक्काजाम झाल्याने हजारो वाहने रस्त्यावर उभी असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला। अखेर जळगाव जामोदचे तहसीलदार व ठाणेदार यांनी घटनास्थळी दाखल होऊन पूरग्रस्तांच्या मागण्या येत्या 2 दिवसात पूर्ण करण्याची शाश्वती दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतल्याचे वृत्त आहे। MCN न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोडे, वडशिंगी। मुलाचं शिक्षणाची बाब महत्त्वाची की लॅपटॉप प्रिंटर आणि CPU DCLला मुलगा शिकतो पूर्ण ताप पाण्यानं म्हणजे वाहून गेलेलं डबल सापडलं। आम्ही पूर्ण चेक केलं 4 किलोमीटरच्या आपल्या जरा पूर्ण सामान मिळालं नाही, 2.5 लाखाच्या वस्तू अशा पडून गेल्या घरात। पण शिक्षणाच्या महत्त्वाच्या बाकीचं 15 क्विंटल आमचं सोयाबीन सडलं, 10 क्विंटल गहू गेले त्याचं काय वाटत ते परत आम्ही 1 किलो म्हणजे 10 क्विंटल आणण्याची आमची हिंमत आहे। हा मॅडम, नदीकाठी पहिलीच शेत आमचं आहे आणि घरही पहिलं आमचंच आहे, फक्त सध्या माणसांची कमी असल्यामुळे धान्य ठेवलं होतं की आपण धान्य जर विकलं तर खर्च होतील आपले पैसे, त्याकरता धान्य ठेवलं। परंतु ते धान्य वाहून गेलं आणि आपण डुबू घरातले पैसे जर ओले होतील किंवा वाहून जर गेले त्या हिशोबाने आम्ही ते पैसे आणि ते जे गोळा केलं ते सोबत नेण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये, पण ते नेता नाही आलं कारण आम्हालाच भुसका बसल्या त्यामुळे ते वाहून गेलं। आता ॲडमिशनचा प्रश्न निर्माण झाला की बा आता 4-8 दिवसात ॲडमिशन करावं लागते तर कशी करणार। आणि मध्ये 22 तारखेला महापूर झाला, जो पावसाने महापूर झाला। आपल्या तालुक्यामध्ये 119 गावं आहेत आणि 119 गावापैकी 102 गावं आपली पाण्याखाली। आज सगळ्याच गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की जनावरं वाहून गेली, शेतीची म्हणजे शेतं जिथं होती तिथे नद्या वाटतात तर काय अशी परिस्थिती झाली। सगळे बोटेवरती आले, जनावरं वाहून गेली, लोकांना घरात राहायला हे नाही, 24 तास गेले घरात, 48 तास घरात पाणी होतं, सगळे लोक बाहेर आले। तर त्या अनुषंगाने आपण सगळीकडे आपले पंचनामे सुरू केले। आता आपल्या तालुक्यामध्ये कसं आहे की आपला तालुका पडतो सगळ्यात कोपऱ्यात, बरोबर आहे। आपल्या तालुक्याला माणसं प्रत्येक डिपार्टमेंटला खूप कमी आहेत, जे लोक येतात ते कुठून शेगाव खामगाववरून येतात, दुसरीकडून येतात असे लोक आहेत। ही जी घट आपली शनिवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी, त्या दिवशी सगळे कर्मचारी बाहेर होते किंवा कमी लोक राहतात हेडक्वार्टरला, त्याच्यामुळे पहिले दोन दिवस आपल्याला फक्त जे लोक अडकलेले आहेत ज्या ठिकाणी त्यांना कोऑर्डिनेट करण्यामध्ये प्रॉब्लेम हा झाला की कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी अडकून पडले, कारण ओढे वगैरे जे होते ते सुद्धा नदीसारखे झाले मोठे मोठे, लोकांना हलतं झालं नाही पुढे, हा प्रॉब्लेम झाला। दुसरी गोष्ट अशी की त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा पहिला टप्पा जो होता त्याच्यामध्ये आपण घरांचे जे पंचनामे होते ते करायला घेतले, कारण घरांमध्ये पहिलं पाणी होतं, आणि जनावरे आणि धान्य वाटप जे आहे त्याच्यासाठी आपण पंचनामे करायला घेतले। आता ह्याच्यामध्ये पण काय झालं की प्रत्येक तलाठ्या